मुस्लिम धर्मात चंद्रकोर चंद्राला खूपच महत्व असतं, कारण मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात या चंद्रकोर चंद्राच्या दर्शनानं होत असते आणि यात महिनाभर मुस्लिम समाजातील बंधू भगिनी उपवास करतात. उपवास, नमाज, प्रार्थना, दानधर्म या पवित्र रमजान महिन्यात केले जाते. तर चंद्रकोर चंद्राचं दर्शन झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून महिनाभर हे उपवास धरले जातात. त्या उपवासाला रोजा म्हणतात आणि यंदा 11 मार्च रोजी मुस्लिम बांधवांना चंद्रकोर चंद्राचं दर्शन झालं असून उद्या 12 मार्च पासून महिनाभर रोजे अर्थात पवित्र रमजान महिन्याचे उपवास धरले जाणार आहे, अशी माहिती अहमदनगर शहरातील सर्जपुरा तांबोळी मरकज येथे हिलाल कमिटीच्या वतीनं देण्यात आली. यावेळी हाजी अब्दुल सलाम, मौलाना रियाज, मुफ्ती सलीम, हाफिज अफजल साहब, हाजी शौकत तांबोळी, हाजी मंसूर शेख, हाजी इरफान साहब, इम्रान हुजेफा, लाला कुरेशी, मुज्जू भाऊ साहेब, समीर भाई अजेंडावाले, मेहमूद भाई तांबोळी आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.